नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे. गणित जर येत असेल तर तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता, सीईटी किंवा ज्याच्यासाठी इंजिनिअरिंगचे एक्झाम्पल आहे, जेई मेन जे काय असेल ते तुम्ही त्यासाठी मदत होऊ शकते, पण बेस पक्का पाहिजे. त्यासाठी इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह हे दोन लेसन खूप महत्त्वाचे आहे. वेळ द्या, समजून घ्या. बेसिक कच्चा असेल बेसिक करा, अशक्य काय नाही. त्याच्यावर तुम्ही मात केली बेसिकवर तर तुम्ही पुढे जाऊ शकता. बघा 4.2 सहाव्यातलं दुसरं उदाहरण आहे, इव्हॅल्युएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्झाम्पल 2 आहे याच्यामधलं. इंटिग्रेट एक्स रेस टू 7 अपॉन 1+ x^4 ((dx). सोल्यूशन लेट आय इज इक्वल टू, मी एक्झाम्पल ॲज इट इज लिहिलं, इंटिग्रेशन ऑफ x^7 अपॉन 1+ x^4 ((dx). आता इथे फर्स्ट स्टेप महत्वाची आहे, एक्झाम्पलचं निरीक्षण करा. याच्यात काय पॉसिबिलिटी आहे. इथे 4 आहे, इथे 4 करू शकतो का? तर करू शकतो. येस, तसं करायचं, लक्ष द्यायचं याला. हा मी असं केलं, x^4 मग किती राहिले, इंटूमध्ये x^3. ॲडिशन होते मल्टिप्लिकेशनमध्ये, 4+3 (7). 1+ x^4 ((dx). आता यामध्ये मी पुट करतो, लक्ष द्यायचं आहे. काय पुट करणार आहे ते लक्ष द्या जरा. हा जो ब्रॅकेट आहे याच्याऐवजी टी पुट करणार आहे मी. पुट 1+ x^4 इज इक्वल टू टी. असं केलं, देअरफोर x^4 इज इक्वल टू हा टी ॲज इट इज, 1 इकडे -1 होईल. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहे, कारण आपण x^4 असेल त्याची व्हॅल्यू t-1 पुट करणार आहे. आता इथे असं होईल, डिफरन्शिएटिंग दिसतोय का बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0. याचा आपण इंडेक्स आधी लिहितो आपण 4x³, 1 कमी होतो. dx इज इक्वल टू dt, म्हणजेच आपण हा वरती जो आपण x³ आला आहे ना, याच्यामध्ये x³ आणि dx याचा dt होणार. हा 4 इकडे आणतो मी. देअरफोर x^3 (x³) म्हणू शकता तुम्ही. dx इज इक्वल टू 1/4 दिसतो इकडे dt. मग I इज इक्वल टू असं होईल शेवटी, इंटिग्रेशन हा x^4 त्याचं काय होईल, t-1 अपॉन x³ आणि dx याचं 1/4 dt होणार. आणि जो ब्रॅकेट होता त्याचा t² होणार, 1+x^4 (((1+x^4). पण 1+x आपण काय म्हणलं, x^4 टी, त्याच्याऐवजी टी पुट केला आपण, तर t² होईल. मग हा 4 इकडे तुम्ही बाहेर घेऊ शकता, 1/4 याला t² डिवाइड केलं, t/t² - 1/t² आणि याला dt करू शकता तुम्ही. नाही कळलं, 1/4 बाहेर घेतलं, याला प्रत्येकाला t² डिवाइड केलं. एक स्टेप वाढव तुम्ही, 1/4 तसंच राहील याचं. सॉरी, हा असं होईल t^4, वरती घेतलं तर +1 - 1 - 1 राहील, -t^4 याचं -2 राहील dt. आता इंटिग्रेशन जर काढलं किंवा याला आपण 1/1 ठेवू का, लक्ष द्यायचं इकडे, ही स्टेप कट करतो, याला 1/t करू आपण, log t मिळतो त्याचं. म्हणून हा 1t गेला, 1t राहील, 1/t - 1/t². तर इथे असं होईल, 1/4 log (mod)t, या t² +1 होणार, म्हणजेच काय होणार, याच्यात +1 केला आपण, इंटिग्रेट करतो म्हणजे +1 करतो, म्हणजे t^-1 तसंच राहील. हा प्लस मायनस राहील मधला,
काय दिलं आहे ते चिन्ह मायनस आहे ना, तो मायनस तसाच राहील, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. याला पाहिजे तर तुम्ही 1/4 लॉग टीची व्हॅल्यू पुट करू आपण, किंवा टीची व्हॅल्यू किती आहे सॉरी तसंच ठेवू, टी एक स्टेप वाढवतो मी, मायनस 1/t होईल हा, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता शेवटी टीची व्हॅल्यू पुट करतो, टीची व्हॅल्यू काय होती 1 x^4 मायनस 1/1 x^4 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. यापेक्षा वेगळं याचं उत्तर येऊ शकत नाही, कळलं? एक्झाम्पल सोपं आहे, फक्त इथे 1/t म्हणजे लॉग टी, 1/x लॉग एक्स असतं इंटिग्रेशन, इथे इंटिग्रेशन करताना प्लस 1 करतो आपण इंडेक्समध्ये, -2 + 1 - 1 याला पॉझिटिव्ह केलं 1/t येतं. लॉज ऑफ इंडायसिस वापरले आपण, बेसिक रूल आहे, बघत राहा, प्रयत्न करा, समजून घ्या, बेस्ट ऑफ लक. दररोज एक एक उदाहरण देण्याचा संकल्प आहे, पण खूप उदाहरण आहे, कधी संपेल माहीत नाही. बेस्ट ऑफ लक.